तर आज आपण गाजर आणि फुटाण्याची डाळ हे दोन पदार्थ वापरून एक मस्त आणि वेगळा पदार्थ बनवणार आहोत नमस्कार मी सरिता स्वागत करते तुमचं माझ्या किचनमध्ये तर आपण आता वेळ वाया घालवता पदार्थ बघूयात की काय करायचं आहे त्यासाठी इथे मी एक मोठी वाटी फुटाण्याची डाळ म्हणजेच डाळे घेतलेले आहेत तर हे डाळे आधीच भाजलेले असतात तरी देखील याला आपण दोन मिनिटांसाठी भाजून घ्यायचं आहे जेणेकरून काय होतं ते जरी मऊ पडले असतील तर छान खुसखुशीत होतात तर अगदी त्यावर डाग येईल असं भाजायचं नाही आहे फक्त दोन मिनिटं याला सतत हलवत भाजून घ्यायचं आहे तर फक्त हाताला असे गरम लागतील इतपतच आपल्याला याला भाजायचं आहे तर आता दोन मिनटं भाजल्यानंतर डाळे छान गरम झालेले आहेत तर गॅस आता बंद करूयात आणि याला ताटामध्ये काढून थंड करून घेऊयात गयुण तर डाळे आपले थंड होत आहेत तर इथे मी दोन गाजर घेतलेली आहेत तर गाजरं आपल्याला साल काढून घ्यायचे आहेत तुम्ही साल न काढता देखील गाजर वापरू शकता तर इथे मी दोन्ही गाजरांचं साल काढून घेतलेलं आहे आता बारीक खिसणीने याला खिसून घ्यायचं आहे आणि खिसताना एक गोष्ट लक्षात ठेवा गाजर आपल्याला आडवं पकडायचं आहे कारण आपल्याला एकदम बारीक असा खिस करायचा आहे लांब लांब असा खीस नाही करायचा त्यामुळं गाजर अडवं पकडायचं तर हे पहा मी इथे दोन्ही गाजर साल काढून खिसून घेतलेला आहे एकदम छोटा छोटा असा खीस तयार झालेला आहे गाजराचा तर फुटाण्याची ही आपली थंड झालेली आहे याला घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये आता चवीसाठी यामध्ये घालूयात दोन ते तीन लसूण पाकळ्या जर तुम्ही लसूण खात नसाल किंवा आवडत नसेल तर स्किप करू शकता एक इंच आलं आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या त्याचबरोबर यामध्ये घालूयात दहा ते बारा कढीपत्त्याची पानं तर सुरुवातीला मी थोडीशी डाळ काढून ठेवायची विसरले होते तर अगदी दोन टेबलस्पून डाळ मी बाजूला काढून ठेवते आहे हे पहा अगदी थोडीशी डाळ मी बाजूला काढून ठेवली आहे आता यामध्ये काही मसाले घालूयात अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा बडीशेप तर बडीशेपमुळं खूप मस्त चव येते तर आता आपल्याला याला अगदी बारीक असं दळून घ्यायचं आहे साधारण एक अर्धा ते एक मिनिट फिरवून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये तर हे पहा हे छान असं बारीक मी दळून घेतलेलं आहे मसाले बारीक झाले नाहीत तरी चालतील पण फुटाण्याची डाळ छान बारीक व्हायला हवी तर इथे मी एक मिक्सिंग बाऊल घेतला आहे यामध्ये आपण हे दळून घेतलेलं मिक्सर काढून घेऊयात आणि आता यामध्ये जी आपण थोडीशी डाळ ठेवली होती बाजूला काढून ती यामध्ये घालायची आहे त्याचबरोबर जे गाजर आपण खिसून घेतलं आहे ते गाजर यामध्ये घालायचं आहे गाजराबरोबर तुम्ही थोडासा कोबी जरी खिसून घेतला तरी चालेल किंवा पूर्णपणे कोबी खिसून घातलात गाजराऐवजी तरी देखील चालेल चवीपुरतं मीठ घालूयात त्याचबरोबर घालूयात लाल मिरची पावडर अर्धा ते एक टीस्पून घालायची आहे आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि रंग छान यावा म्हणून अगदी पाव टीस्पून हळद घालायची आहे त्याचबरोबर घालूयात कोथिंबीर तुम्ही इथे थोडेसे भाजलेले शेंगदाणे घातले तरी देखील चालतील आता पाणी घालण्याआधीच हे जिन्नस आपण व्यवस्थित मिक्स करायचे आहेत या मिक्सरमध्ये म्हणजे मग काय होतं यामध्ये मीठ लाल तिखट जे घातलेलं आहे ते या डाळीच्या पावडरमध्ये व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे पूर्णपणे मिक्स झाल्यानंतर मग यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालून याला आपल्याला घट्टसर असं भिजवून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि सुरुवातीला लगेच पाणी घालायचं नाही आधी मिक्स करायचं कारण गाजरामधल्या मॉइश्चरमध्ये हे कितपत ओलसर होतं आहे ते बघायचं आणि मग लागेल तेवढं पाणी घालायचं कारण कधीकधी काही गाजरामध्ये मॉइश्चर कमी असतं काहीमध्ये जास्त असतं त्यामुळे तर हे पहा मी याला असं घट्टसरच भिजवून घेतलेलं आहे साधारण मला एक पाव ग्लास पाणी लागलं याला भिजवायला तर अशा पद्धतीने ही भिजवून तयार झालेलं आहे पण यामध्ये मी कांदा घालायला विसरले त्यामुळं मी यामध्ये आता घालते बारीक चिरून घेतलेला कांदा एक मध्यम आकाराचा कांदा यामध्ये बारीक चिरून घातलेला आहे मी कांदा आपण या मिक्सरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात कांदा मिक्स झाला आहे तर आपलं हे मिश्रण अगदी परफेक्ट असं तयार झालं आहे आता आपल्याला याच्यातलं थोडं मिश्रण हातावर घ्यायचं आहे हाताला थोडंसं तेल लावलं तरी चालेल आणि याच्या आपल्याला छोटे छोटे गोळे करून हलकंसं दाबून याच्या टिक्कीज बनवून घ्यायच्यात पण ज्या टिक्की आपण बनवतो त्या फार जाड करायच्या नाहीत किंवा अगदीच पातळही करायच्या नाही आहेत अर्धा सेंटीमीटर जाडीच्या या टिक्कीज बनवायच्यात आपल्याला म्हणजे मग त्या आतपर्यंत व्यवस्थित शिजतात तर याच पद्धतीने आपण सगळे हे वडे म्हणजे स्टिकीज बनवून घेऊयात तर हे वडे आता तयार झालेले आहेत याला आपल्याला आता डीप फ्राय करायचं आहे आता आपल्याला याला डीप फ्राय करायचं आहे पण त्यासाठी तेल चांगलं गरम असलं पाहिजे तर थोडंसं मिश्रण टाकून बघायचं पटकन असे बुडबुडे यायला सुरुवात झाली की समजायचं एकदम परफेक्ट असं तेल गरम झालं आहे अगदी कमी गरम तेल असेल तर हे वडे तेलामध्ये सुटतात त्यामुळं तेल छान गरम असलं पाहिजे अगदीच धूर येईपर्यंत गरम करायचं नाही आहे या पद्धतीचं तेल गरम पाहिजे तर तेल आता गरम झालेलं आहे आपण एक एक वडे यामध्ये सोडून घेऊयात तर खूप गर्दी करायची नाही आहे एकावेळी तुम्हाला हवं तर डीप फ्राय करण्याऐवजी तुम्ही शालो देखील करू शकता तर सुरुवातीला एक ते दोन मिनिट याला अजिबात हात लावायचा नाही म्हणजे अजिबात झारीने टच करायचा नाही दोन मिनिट झाल्यानंतर थोडंसं वरचं आवरण थोडंसं कडक झालं की मग याला आपण उलटून घ्यायचं आहे जर लगेच हात लावला किंवा झारी लावली आपण त्याला लगेच तर मग ते बडे फुटू शकतात तर याला आपण छान क्रिस्पी असं तळून घेऊयात तुम्हाला जर वाटलं की तेल खूपच जास्त गरम झालं तर गॅस थोडासा कमी करू शकता किंवा खूप थंड झालं असेल तर वाढवू देखील शकता तर हे पहा मी याला छान असं ब्राऊन कलरवर तळून घेतलेलं आहे आपण याला काढून घेऊयात मस्त असे खुसखुशीत होतात हे वडे सगळे वडे काढून घेऊयात आणि इतर वडे देखील आपण याच पद्धतीने तळून घ्यायचेत तुम्ही जर या पद्धतीने वडे बनवले तर मुलं हट्टाने मागून खातील तर हे पहा किती वडे खुसखुशीत आहेत आतमधूनही छान मस्त असे मऊ लागतात आणि वरून क्रिस्पी लागतात आणि यामध्ये जी आपण अख्खी डाळ घेतली ती दाताखाली आल्यावर खूप मस्त फील येतो तर तयार झाले गाजर आणि फुटाण्याची डाळ यांचे वडे तर तुम्ही पण अशा पद्धतीने ही रेसिपी ट्राय करा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा अशाच रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय